समझा जा गाव गाव सकळे उपोषण सुरू होती तर आज पासून आमरण उपोषण सुरू झाले सकळे उपोषणाचे आणि आमरण उपोषणाचे सगळ्यांना आपण आपल्या पोलीस स्टेशनला अर्ज द्या परवानगीचे म्हणजे सरकारला माहीत होईल की तुम्ही आमरण उपोषण सापळे उपोषण सुरू केले आज काय जरा जास्त बोलायला त्रास होतो त्यामुळं मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो आपण आरक्षण घेऊ कोणी आत्महत्या आणि उग्र आंदोलन करू नका शांततेत मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि तुम्ही फक्त सगळ्यांनी मिळून आपल्यातली एकजूट फुटू देऊ नका आपण आरक्षण तर ते मिळवणार आहे फक्त महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी एकजूट करा धन्यवाद सरकार पातळीवरून काही संवाद झाला आहे का तुम्ही जी प्रश्न विचारली होती परवा काल त्याची उत्तरं कुठल्या माध्यमातून आलेत का त्यांचं काही संवाद नाही उत्तर नाही आणि जेव्हा उत्तरं त्यांच्याकडून कसे घ्यायचे आणखी 2-3 दिवस वाट बघणार आहेत 30-31 तारखेपर्यंत आम्ही घेतो उत्तरं त्यांच्या त्यांना माणूस काही समजत नसेल तर त्यांना उत्तर मराठाचे आम्ही घेतो मग 2 दिवसात मिळण्याचे मुख्यमंत्री का म्हणत नाहीत उपमुख्यमंत्री का म्हणत नाहीत दोघं जण म्हणा ना आमच्या लोकात आणखीन आनंद पसरणार आहे दोघं पण म्हणा लगेच म्हणा की मिळणार आहे आमच्या समाजात लगेच मेसेज पसरणार आहे